न्यूज पेपर मध्ये किंवा टीव्हीच्या जाहिरातींमध्ये आपण शिलाजीतची जाहिरात नेहमी बघतो. काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकतात तर काही जण ते प्रॉडक्ट घेऊन येऊन वापरतात. बऱ्याचदा शिलाजीत हे फक्त कामशक्ती वाढवण्यासाठी किंवा सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी वापरले जाते असा फार मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. साधारण 3200 वर्षांपासून शिलाजीताचा खूप विविध प्रकारे वापर आयुर्वेदात सांगितलेला आहे. सर्व रोगहरा शिवाहा म्हणजे ते इतकं उत्तम आहे की सर्व आजारांचा नाश करू शकतो असा आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे. मग शिलाजीत हे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या जाहिरातीने काही थोड्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याची चुकीची जाहिरात केलेली आहे. खरं तर शिलाजीत सगळेजण वापरू शकतात आणि त्याचे इतके प्रचंड फायदे आहे की आपण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचा खूप उत्तम वापर करू शकतो. शिलाजीत म्हणजे नेमकं काय आहे, ते स्त्रिया किंवा लहान मुलं वापरू शकतात का, पुरुषांनी कशा कशासाठी वापरावं आणि कशा पद्धतीने वापरावं, त्याचा फायदा काय, शिलाजीत सेवन करत असताना काही पथ्य आहे का, जर शिलाजीत किती दिवसांसाठी घ्यावं, किती प्रमाणात घ्यावं आणि ते घेत असताना जर काही त्रास झाला तर याला उपाय काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य मेघा अत्रे. आज आपण आयुर्वेदातलं एक अति उत्तम औषध म्हणजे शिलाजतू याबद्दल आपण बघणार आहोत. शिलाजतूला इंग्रजीमध्ये मिनरल पीच किंवा ब्लॅक ब्युटियम म्हणतात, तर संस्कृतमध्ये जतूज, गिरीश, शिलाजतू असे अनेक नावं आहेत. शिलाजीत म्हणजे नेमकं काय, तर उत्तराखंड, नेपाळ, हिमालय, भूतान इथले जे पर्वतरांगा आहे त्यावर पाझरणारा एक प्रकारचा रस असं शिलाजतूला म्हटलं जातं. याच्यामध्ये पाणी, त्यानंतर कार्बन, चुना, नायट्रिक ऍसिड असे विविध प्रकारचे खनिज द्रव्य मिसळलेले असतात. शिलाजतू हा अनेक वर्षांपासून त्या डोंगरांमध्ये एका विशिष्ट पद्धतीने निर्माण होत असतो. काही संशोधक म्हणतात की हा तिथल्या वनस्पतींमुळे निर्माण होतो, तर काही जण असं म्हणतात की तिथल्या खनिज द्रव्यांमुळे निर्माण होतो. त्याचे विविध प्रकार सांगितलेले आहे, त्यामध्ये आपण आज पडणार नाही कारण तो खूप डिटेल गोष्ट आहे. आपल्याला जे शिलाजतू विकत मिळतं ते शुद्ध स्वरूपात आहे की नाही हे मात्र तपासणं फार आवश्यक आहे, कारण अशुद्ध शिलाजतूचा काहीही फायदा होत नाही. तर पाण्यामध्ये दुधाने, त्रिफळा काढ्याने, भृंगराज स्वराजताने, स्वरसाने, काही ऍसिडने शिलाजतू शुद्ध केलं जातं. आणि शुद्ध शिलाजतू ओळखायचं कसं, तर त्याचा रंग हा बऱ्यापैकी काळसर असतो, त्याला एक चमक असते, त्याचा वास गोमूत्रासारखा असतो. शिलाजतू पाण्यामध्ये टाकल्यावर त्याचं एक रेश बनत जाते. याशिवाय जर शिलाजतू जाळला तर त्याचा धूर निघत नाही, याऐवजी ते लिंगाकार म्हणजे साधारण गोल आणि लंबवर्तुळाकार फुटते जळल्यावर. तर ह्या परीक्षा आयुर्वेदात खूप अधिक काळापासून दिलेल्या आणि आजही त्याच वापरतात शुद्ध जतू ओळखण्यासाठी. जतूचा फायदा काय, न सहस्ते रोगो भुवी साध्य रूप शिलाद्वयम एन जायते प्रसय्य, म्हणजे ह्या पृथ्वी तलावर असा कुठला व्याधी नाही जो काळ, देश, मनुष्य प्रकृतीच्या नुसार जर योग्य प्रकारे शिलाजतू वापरला तर बरा होऊ शकत नाही असं वर्णन केलेलं आहे. पण त्यासोबत त्याचं महत्व अधोरेखित होतं, ते म्हणजे रसायन आणि वाचीकरण. शिलाजतूचे रसायन फायदा जर मिळवायचा असेल तर शरीर शुद्धी म्हणजे वमन, विरेचन, बस्ती करून शरीरातले टॉक्झिन्स किंवा साठलेली घाण बाहेर काढून आणि विशिष्ट प्रकारे शिलाजतू सेवन करायला लावलेला आहे तेव्हा त्याचा रसायन फायदा होतो. रसायन म्हणजे काय, नवीन पेशी निर्मिती होणे, अधिकाधिक शरीराची क्षमता, उत्साह, ओज वाढणे म्हणजे रसायन. आणि दृश्य म्हणजे काय, तर स्पर्म काउंट वाढणे, स्पर्म मोबिलिटी वाढणे किंवा लिबिडो वाढणे म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही वाढणे. हे स्त्रियांमध्येही लागू होतं आणि पुरुषांमध्येही लागू होतो. जरा व्याधी हरम प्रशनम देहतारडे करम करम मेधास्मृती करम, म्हणजे काय, जरा म्हणजे म्हातारपण कमी करणारं, जसं सुरकुत्या, केस गळणं, लवकर थकवा येणं, हे सगळे लक्षणं कमी करण्याची क्षमता शिलाजतूमध्ये आहे. देह दार्ढ्य करम परम म्हणजे शरीर अतिशय दार्ढ्य म्हणजे मजबूत, आणि ते पण परम साधसुद्ध नाही, अतिशय मजबूत करण्याची क्षमता शिलाजतूमध्ये आहे. आणि त्याचा हाच गुणधर्म पूर्वीच्या ऋषीमुनींनी ओळखून विशिष्ट व्याधींमध्ये अतिशय चपखलपणे वापरला आहे. जसं
प्रमेह, प्रमेह म्हणजे डायबिटीजची कंडिशन आहे त्याला प्रमेह नाही म्हणू शकत, डायबिटीज सारखा पण ज्याच्यामध्ये कफ दोषाचं प्रमाण फार वाढलेलं आहे, प्रचंड थकवा येतो, शुगर कंट्रोल मध्ये येत नाही, वारंवार शुगरचे मेडिसिन घ्यावे तरी देखील डायबिटीजचा त्रास हा विशेष करून ताब्यात येत नाही असा जो प्रमेह असतो, याच्यासाठी विशेष करून त्रिफळाच्या काढ्यामध्ये किंवा इतर औषधींसोबत शिलाजंतू रसायन सेवन करायला लावलं आहे. याशिवाय दुसरा तसाच महत्वाचा व्याधी म्हणजे पांडू, ज्याला अनिमिया किंवा रक्ताची कमतरता. पांडू म्हणजे हिमोग्लोबिन नाही, ज्यांना हिमोग्लोबिन चांगलं असतं तरी पण खूप दम लागतो, शरीर कायम अस्वस्थ असतं, पांढर फकट पडतो, वारंवार आजारी पडतात, असा जो काही पांडू आहे ज्याच्यात रक्ताची कमतरता आहे अशा पांडूला शिलाजंतूचा उपयोग फार उत्तम सांगितलेला आहे. लोह भस्मासोबत, मंडूर भस्मासोबत, त्रिफळासोबत किंवा वैद्याच्या सल्ल्याने विशिष्ट औषधींसोबत शिलाजंतू हा पांडू आणि प्रमेह आजारांवर उत्तम औषध आहे म्हणून त्याला देह दारडेकर म्हटलेला आहे. पांडू आणि प्रमेह म्हणजे डायबिटीज आणि अनिमिया मध्ये शरीर हे अतिशय निरस होऊन जातं, शरीराला एक प्रकारचं शैथिल्य म्हणजे ज्याला तुम्ही लूज म्हणू शकता की खूप थकल्यासारखं गळल्यासारखं वाटतंय, या सगळ्यांमध्ये शिलाजंतू हे शरीराला उत्तम ताकद मिळवून देतं म्हणून ह्या दोन्ही आजारांवर शिलाजंतू खूप छान आयुर्वेदात वापरण्यात येतं. याशिवाय सांगितलेलं आहे मेधा स्मृतीकर, म्हणजे एक विशिष्ट बुद्धी ही जन्मता असतेच, ती विशिष्ट प्रकारे वाढवावी लागते, ती कशी वाढवायची याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता. अल्झायमर सारखा आजार लागला, सतत विसरायला होतंय, किंवा काही लहान मुलं आहे ज्यांना काही धक्क्यामुळे किंवा शारीरिक कमजोरीमुळे किंवा थकव्यामुळे सतत विसरायला होतंय अशांना ब्राह्मी, शतावरी यासारख्या वनस्पतींसोबत शिलाजंतू जर वापरलं तर ते बुद्धी वाढवायला आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवायला अतिशय छान प्रकारे उपयोगी पडतं म्हणून त्याला मेधा स्मृतीकर म्हटलेलं आहे. शिलाजंतू मेदोहर आहे, मेदोहर म्हणजे अशी गोष्ट की जी शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करते. आज संशोधनात देखील सापडलेलं आहे की शिलाजंतू हे वजन कमी करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतं, शरीराला नको असणारं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड कमी करायला देखील शिलाजंतूचा फायदा होतो म्हणून ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे त्यांना शिलाजंतू नक्की सेवन करायला हवं, कारण ते वाढलेल्या वजनाला तर कमी करतच पण शरीराची क्षमता देखील वाढवतं. याशिवाय पोटांच्या आजारांसाठी देखील शिलाजंतू वापरता येतं, कारण शिलाजंतू हे शरीरातला अग्नीला व्यवस्थित करतं म्हणून ज्यांना रस, रक्त आणि पोटातला अग्नी बिघडून ज्यांना मूळव्याध झालेला आहे अशा व्यक्तींमध्ये शिलाजंतू हे सर्व प्रकारच्या मूळव्याधांवर काम करतं. मूळव्याधाच्या म्हणजे अर्शाच्या रुग्णासाठी शिलाजंतू औषध म्हणून सांगितलेलं आहे. शिलाजंतूचा एक अजून गुणधर्म आहे ते म्हणजे विषग्न. प्रत्येक विष हे शरीराला मारतं असं नाही आहे, काही विष हे शरीरातली सिस्टीम बिघडवून टाकतात आणि अशीच सिस्टीम जर दुरुस्त करायची असेल तर विषग्न औषधं म्हणजे जे शरीरातलं सायलंट विष कमी करतील अशासाठी उपयोगी येतं, अशा दृष्टीने देखील शिलाजंतू वापरलं जातं. काही असे ताप असतात जे काही केल्या बरे होत नाही म्हणून त्या तापांसाठी किंवा अशा तापाने जर शरीरात खूप थकवा आला असेल तर शिलाजंतू वापरण्यात येतं. आता आपण हे कोणत्या कोणत्या आजारांवर शिलाजंतू वापरलं जातं हे सगळं बघितलं. आता शिलाजंतूचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे, ग्रंथांमध्ये लिहून दिलेलं आहे की शिलाजंतूची उत्तम मात्रा म्हणजे 4 तोळे आहे, 4 तोळे म्हणजे 46 ग्रॅम, मध्यम मात्रा आहे 2 तोळे म्हणजे 23 ग्रॅम, कनिष्ठ मात्रा म्हणजे अवर मात्रा आहे 1 तोळा म्हणजे 12 ग्रॅम. आता 46 ग्रॅम म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध घ्यावं लागतं, परंतु ज्या काळात ग्रंथ लिहिले गेले त्या काळात मनुष्याची क्षमता आणि मनुष्याची दिनचर्या ही खूप वेगळी होती. सध्या आपली मनुष्यांची क्षमता त्या साधारण 3000 जुन्या काळापेक्षा निश्चित कमी झालेली आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिलाजंतू पचवलं जात नाही. मग किती घ्यायला हवं, तर जास्तीत जास्त रोज घ्यायचं असेल तर 1 ग्रॅम आणि कमीत कमी 250 मिलीग्रॅम घेऊ शकतात. किती दिवस घ्यायला हवं, शिलाजंतू जास्तीत जास्त 7 आठवडे म्हणजे साधारण 49 दिवस, मध्यम म्हणजे 3 आठवडे 21 दिवस आणि कनिष्ठ म्हणजे 1 आठवडा 7 दिवस एवढं घ्यायला हवं आणि नंतर काही दिवस सोडून द्यावं आणि पुन्हा सुरू करावं. शिलाजंतूचा फार वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापर करता येतो, ते उष्णही नाहीये आणि थंडही नाहीये, किंचित आंबट आणि तुरट रसाचा आहे. जर पित्ताच्या रोगांवर वापरायचं असेल तर ज्येष्ठ मधासोबत वापरता, डायबिटीज मध्ये वापरायचं असेल तर त्रिफळा काढ्यासोबत वापरतात, टीबीने किंवा खूप दीर्घकाळ आजाराने तापाने थकलेला माणूस असेल तर तो
रसायन औषधांसोबत वापरतात, अॅनिमियामध्ये लोहासोबत वापरतात, परंतु ह्या शिलाजंतूचा त्रास होतो का? तर शिलाजंतू वापरताना काही पथ्य पाळावे लागतात. एक सगळ्यात महत्वाचं पथ्य म्हणजे शिलाजंतू हे शुद्धच घ्यायला हवं. अशुद्ध शिलाजंतूचा शरीराला निश्चित त्रास होतो. दुसरं, प्रेग्नन्सीमध्ये शिलाजंतू नाही सांगितलेलं आहे. तिसरं की ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने शिलाजंतू घ्यायला हवं. चौथा असा आहे की कुळीत शिलाजंतू खाताना अजिबात नाही सांगितलेलं आहे. आता शिलाजंतू हा स्वतः एक दगड स्वरूपातला पदार्थ आहे आणि कुळीत हे दगड फोडून काढण्याचं काम करतं. म्हणून ज्यांना किडनी स्टोन असतात ना त्यांना कुळीदाचा सूप घ्यायला लावतात. आता जर कुळीत जास्त स्वरूपात घेतले तर शिलाजंतूचे गुणधर्म लागू होत नाही. त्या दोघांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध आहे. म्हणून शिलाजंतू घेत असताना कुळीद आहे किंवा कबुतराचं मांस आहे, उष्ण पदार्थ आहे, जे शरीरात प्रचंड आग निर्माण करणारे पदार्थ आहे, हे घ्यायला नाही सांगितलेले आहे. मग शिलाजंतू घेत असताना काय घ्यावं? तर दूध, गाईचं तूप, मूग असा आहार घ्यायला हवा. यासोबत शिलाजंतूचं तुम्ही रसायन म्हणून सेवन करणार आहात, तुमचं शरीराची शक्ती वाढायला हवी, बुद्धी स्मृती वाढायला हवी, शरीराला मजबूती यायला हवी, तर शिलाजंतू सेवन कालामध्ये अतिरिक्त व्यायाम, अतिरिक्त सेक्शुअल संबंध, अतिरिक्त एक्झर्शन म्हणजे खूप प्रचंड थकवा देणारा विचार किंवा शारीरिक कष्ट दोन्हीही टाळायला लावलेले आहे. शिलाजंतू हे प्रचंड उत्तम रसायन आहे जे शरीराला अगदी चमत्कारिकरित्या बदलू शकतं, परंतु ते योग्यरित्या घेतलं गेलं तर त्याचे फायदे होतात. स्त्री, पुरुष, लहान मुलं सगळे शिलाजंतू घेऊ शकतात. ते विशिष्ट कालावधीसाठी घ्यायला हवं. आणि जर तुम्हाला काही आजार असेल किंवा तुमची प्रकृती तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही काही आजारातनं बाहेर पडलेले असाल किंवा विशिष्ट हेतूनेच घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन जर शिलाजंतू घेतलं तर त्याचा त्रास न होता खूप जास्त फायदे होतात. तरीही शिलाजंतू सेवन करताना काही त्रास झाला तर सगळ्यात पहिले शिलाजंतू घेणं थांबवावं आणि त्यानंतर मिरे आणि गाईचं तूप, एक मिरा आणि साधारण गाईचं तूप एक चमचाभर असं 7 दिवस सेवन करावं. त्यामुळे शिलाजंतूचे जे झालेले वाईट परिणाम असतात शरीरावर ते नष्ट होऊन जातात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. तुम्ही जे काही कॉमेंट्स करतात, लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात, या सगळ्याने व्हिडिओ बद्दल नवीन नवीन अभ्यास करणं, माहिती देणं ह्या सगळ्याचा उत्साह द्विगुणित होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.